जगद्गुरु जनार्दन स्वामी गुरु भावनेच्या कृपेने सद्गुरु जनार्दन स्वामींच्या शुभ आशीर्वादाने गुरु माऊलीच्या प्रेरणेने आपण रामेश्वराच्या सानिध्यात बसलो आहोत. पवित्र अशा पावन गुरु माऊली जनार्दन स्वामींच्या आश्रमात आपण बसलो आहोत. आजची आहे त्रिपुरी पौर्णिमा. हे 4-5 दिवस अतिशय भक्तांसाठी पर्वणी असते. म्हणून आज स्वतः सांगितलं की चिचुंडी आश्रमात दिवी पेटवा, तरच खऱ्या अर्थानं दिवाळी होईल, खऱ्या अर्थानं आनंद प्राप्त होईल, सर्व दुःख दारिद्र्य दूर निघून जाईल आणि सुखाचा सोहळा आपल्याला नेहमी डोळ्याला अनुभवायला येईल. म्हणून परेशान फोन करून कालपासूनच सांगितलं काही करा, पण त्रिपुरी पौर्णिमा आज आपल्याला चिचुंडीतच करायची आहे. नाहीतर आज पिंपळगाव बसवंतला बाबाजींचं जवळजवळ एवढं मोठं पुण्यस्मरणाचं नियोजन होतं आणि जवळजवळ 4-5 हजार दीपोत्सवाच्या पंत्या लागणार होत्या. 33 हजार पंत्या लागणार होत्या. त्या कार्यक्रम सोडला आणि तुमच्यासाठी इथे येऊन बसले लागतात. त्यांना म्हणलं जमणार नाही. आम्हाला सरांचं फोन होता की पटाडे सरांचे बाबा काही करा या, पण म्हणलं नाही, आम्हाला जायचं चिचुंडीला. आणि चिचुंडीला आलो, पंत्या पेटलेल्या दिसल्या, त्याच्यात तेल पण दिसलं, तेलात वात पण चांगली प्रज्वलित दिसली. बरोबर नंदा दीप जळे भक्तीचा तारण तुटतो लावला त्याचं चिंतन आहे. आज जास्त वेळ नाही, कमीत कमी 2-3 तास सांगणार आहे. कारण आता बाजू आमच्या मूळमध्ये काम राहणार आहे. जसं सद्गुरू सांगतील 2-3 मिनटात आवडू शकतो, पण लक्षात घ्या आजचं महत्त्व आहे आणि आजच्या महत्त्वाचं नियोजन आयोजन तुम्ही केलं, सर्व भाविक भक्तांनी केलं, गावकऱ्यांनी केलं, माता भगिनींनी केलं, काकू मस्तपैकी थंडणीत झाली, त्याबद्दल धन्यवाद. नाहीतर बरेचसे म्हणे ते असे आता मी झाले, म्हणलं तिला काहीच होणार नाही. कारण बाबाजींची सेवा जे करतात, बाबाजींच्या आश्रमात जे येतात, बाबाजींच्या आश्रमातली भूती जे खातात, त्यांना सद्गुरु जनार्दन स्वामींची कृपादृष्टी त्यांच्यावर असते. नित्य सेवा करी ताई बात मागे पुढे भासुरनाथ, मागे पुढे भासुरनाथ. मनी चिंता करुन पदेवा, मनी चिंता करुन पदेवा, चरण भरतो सर्वांनी सहकार्य. वैकुंठ चतुर्थी काय करावी? जसं धनतेरस, चौरस आणि नंतर आपल्याला अमुष्य 3 दिवस येतात, 3 दिवस दीपळी चालते ना. गोबारस, धनतेरस, बरोबर आहे. गाईच्या त्या गोऱ्याचं पूजन, स्वासराचं पूजन, नंतर मग धनतेरस वही पूजन, नंतर दिवाळी, असे 3 दिवस पूजा करतात ना आपण. आणि 3 दिवस पूजा केल्यानंतर अमुष्याच्या दिवाळीला आपण दिवे लावतो, मस्तपैकी आनंद घेतो. परंतु त्याचं तुम्हाला माहिती नसल्यामुळं, जसं बळीराजानं भगवान विष्णूला सांगितलं का, देवा 3 पावलं मागितलं तर सर्व दिलं, काही ठेवलं नाही. काय सांगितलं? जवळ काही ठेवलं, अजिबात ठेवलं नाही. पण लक्षात घ्या देवा,
आज मला तुम्ही सर्वस्व जे काही मागितलं असेल ते मी दिलं, माझ्याजवळ काही ठेवलं नाही, पण मला आज पाताळात आणलं आणि पाताळात इथं राजा बनवलं आणि द्वारपाल तू बनलाय. दिलं आज द्वारपाल तू आहे, पण आज मला तुला मागायचंय. भगवान विष्णूने सांगितलं, बाबा बोल काय मागायचं. आता तू मला सर्व दिलं, आज मी तुला द्यायला तयार. या बळीने काय मागितलं असेल? त्या बळीने सांगितलं की हे तीन दिवस जे लोक पूजा करतात, दिवे लावतात, लक्ष्मीची पूजा करतात, त्या तिन्ही दिवसाचं पुण्य मला द्या. काय सांगितलं? तिन्ही दिवसाचं पुण्य मला द्या. मग आता सांगा, तुम्ही केलेलं पुण्य कोणाला गेलं? बलीला. विडा पिडा जाओ. आलं का लक्षात हे सगळं? मग दुसऱ्या दिवशी दिवाळी होऊ देते आणि मग लक्ष्मी कुठं जाते? बळीराजाकडे जाते. आणि बळीराजाकडे गेल्यानंतर त्या बळीराजाला भाऊ मानते. मग बळीराजा म्हणतो, ताई तुम्हाला आज ओवळलं, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, बोल काय पाहिजे. तिने सांगितलं, माझा पती पुढे पहिला. म्हणे काय, आता द्वारपाल बनवलेला आहे. म्हणे मग तो तर मला पाहिजे, पण मला अजून तुझ्याकडनं काही पाहिजे. म्हणे काय पाहिजे, बोल. बघा लक्ष्मीने किती कृपा केली आपल्यावरती. लक्ष्मीने सांगितलं, राजा तू तिन्ही दिवसाचं पुण्य तू मागितलं, म्हणून हे लोक सगळी पूजा करतात, दिवाळीची करतात, गोबारस करतात, सगळं वसुबारस करतात, सगळं धनतेरस करतात, आणि सगळं तू घेऊन जातो. म्हणे मग मी देवाकडून मागून घेतलेलं आहे. म्हणे मग हे सगळी कोरडीच पूजा. म्हणे हो. म्हणे मग आता मला तू दे मागितल्यानंतर. त्याच दिवशी लक्ष्मीने सांगितलेलं आहे की ज्या त्रिपुरी पौर्णिमेला किंवा वैकुंठ चतुर्दशीला आज खऱ्या अर्थानं देव दिवाळी म्हणतात. कोणतं म्हणतात? त्या दिवाळीपेक्षाही कोणत्या दिवाळीला महत्व आहे? देव दिवाळीला जास्त महत्व आहे. जो कोणी या दिवाळी देव दिवाळीच्या दिवशी मला दिवा लाईल, त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी एक जरी दिवा लावला, हे राजा मी तुझ्याकडे पदर पसरून मागते आहे की तीन दिवसाचं जेवढं पुण्य आहे देव दिपळीला एक जरी दिवा लावला तर तिन्ही दिवसाचं पुण्य त्याच्या पदरात पडेल. म्हणून आज दिवाळा लावला. पडता प्रकाश एक एक जरी दीप पेटवला असेल आणि हा दीप पेटून आपल्याला आपल्या गुरुदेवांजवळ किंवा गंगेवरती किंवा एखाद्या नदीवरती किंवा एखाद्या पिंपळाच्या घराखाली जर लावला तर तिन्ही दिवसाचं पुण्य त्या घरात मिळतं आणि लक्ष्मीची कृपा होते. आता कोणी कोणी लावला मी काही सांगितलं सांगितलं होतं सूचना दिली होती. म्हणून ही लक्ष्मीची कृपा आहे आज होते. याहीपेक्षा आज ही पंक्तीचा दिवा आहे. ही पंक्तीचा दिवा कसा लावायचा हे सांगतो. त्यानंतर निरंजनी आहे आणि त्यानंतर असा गोल दिवा असतो. कसा दिवा असतो? गोल दिवा. आणि त्यानंतर असतो कुबेर दिवा. दिव्याचे चार प्रकार आहेत आणि एक आहे तुमचा कणकीचा दिवा, म्हणजे पिठाचा दिवा. सगळं लक्षात राहू द्या. सगळ्यांनी पूर्ण हे गरजेचं आहे. तुम्ही जर कदाचित आपला मुलगा तापलेला आहे, एवढा तापलेला आहे की त्याचा तापच उतरत नाही, अजिबात ताप उतरत नाही, आणि घरात कायमचा दिवा तुमचा जो पेटलेला आहे देवघरामध्ये, आणि तो दिव्याची थोडीशी वाट बाजूला काढायची, तो दिवा त्या ज्या मुलाला अति ताप आलेला असेल त्या दिव्याला त्या बाटलीमध्ये धुवायचं आणि धुतल्यानंतर ते उरलेलं पाणी त्याचं स्नान घालायचं. 15 मिनिटात त्याचा ताप उतरतो एवढी त्या दिव्याची याच्यात शक्ती असते. म्हणून या गोष्टी माहिती पाहिजे. म्हणून दिवा घरातला कधीच बदलायचा नाही. काही काही लोक महिन्याला दिवा बदलतात. घरातला दिवा चुकून सुद्धा बदलायचा नाही, तोच राहिला पाहिजे अखंड.
म्हणजे 24 तास तो दिवा दळला गेला असेल तर वर्षाला बदलायचा नाही, कधीच बदलायचा नाही. त्याही पेक्षा पुढे सांगायचं आहे की तो दिवा न बदलता तो दिवा कसा पाहिजे. आता पहिल्यांदा सांगितलं पंतीचा दिवा. हा पंतीचा दिवा लावताना त्याच जे काही आहे आपण देवाकडे नाही करायचं, त्याची वाट आपल्याकडे करायची. लक्षात घ्या, आपले सर्व दुःख दारिद्र ताप सा सर्व नाहीस होण्यासाठी तो पंतीचा दिवा देवाकडे नाही आपल्याकडे करायचा, मग देवाजवळ ठेवायचा. असे पंतीचं दिवेचं आहे. त्यानंतर निरंजरी. निरंजरी म्हणजे त्याला पाच बाजूने काय असतं हे असतं, पण सहा बाजूने असे चार पाच बाजूने वाटी लावतात त्याला काय म्हणतात निरंजन. ऐकता येईल तुम्ही झोपले नाही ना, कारण मी गाडी झोपलेलो होतो म्हणून थोडस तुमच हा लक्षात घ्या. प्रत्येकाने ऐका जरा ऐका ना, निरंजन कशाला म्हणतात. आता ही निरंजनी आहे, ही करते बरोबर आहे, ती एक निरंजनी आहे. हा जो आहे हा दिवा आहे, पण ह्या दिव्याला असं पण जे तुम्ही जे कणकीचा दिवा बनवतात ना तो कोण बनवायचा त्याला जर अशी येते काही काही लोकांना अशी तोंड करायची सवय चुकून सुद्धा करू नका, अजिबात पुण्य मिळणार नाही. ते पुण्य समोरच्या देवाला निघून जातं. गोल बनायचा कणकीचा देवा बनवताना कसं बनायचा, गोल बनायचं त्याला असं तोंड नका करू, काही काही अशी तोंड करायची सवय राहते, काही काही तोंड राहतं तुम्हाला नाही. ऐका जरा फक्त ऐकून घ्या, बरं नाही ऐका लक्ष द्या. म्हणून दिवा गोल असा. आता पहिला दिवा झाला पंतीचा, दुसरा दिवा ऐका लक्षात घ्या. मंदिरात जर गेला तर तुपाच्या दिवा तुपच टाका किंवा तेलाचा दिवा तेलच टाका. काही काही लोकांना सवय राहते की तुपाच्या दिवा तेल टाकायचं आणि तेलाच्या दिवा तूप टाकायचं. तुमच्या घरात किती प्रयत्न केला जर 1 रुपया कमीत असेल तर तुम्हाला 1.25 रुपये लागतील. म्हणजे किती प्रयत्न करा, किती धन कमा तुमच्या घरात राहणार. तुपाचा दिवा तुपच लागलं पाहिजे, दिव्याचं तेलाच्या दिव्यात तेलच टाकलं गेलं पाहिजे, दिवा बदलला नाही पाहिजे. मंदिरात जाताना तुपाच्या तेल गेलं त्याच्या तूप सगळं तेल गेलं तूप गेलं नाही तुपट ना आलं. लक्षात घ्या, काही येतं मग तुमच्या हातात काही येत नाही, तेही लक्षात राहू द्या. निरंजनी, निरंजनीत कधीच तेल टाकायचं नाही, त्याच्यात तूप टाकायचं. जैनी जैनी निरंजनीत तेल टाकलं त्यांच्या घरात फार कधीही सुख नाही, शांती नाही, आनंद प्राप्त होत नाही. आणि म्हणून निरंजनीत तूप, निरंजनीत काय पाहिजे, तूप पाहिजे. कोणी सांगणार नाही, लक्षात घ्या हे बारकाईने लक्षात. निरंजनी जर पेटायचे असेल तर तिच्यात तूप पाहिजे. तिला निरंजनी म्हणजे चार पाच बाजूनी तिला जे असतात त्याला निरंजनी म्हणतात. आणि जर तेल टाकायचं असेल, तेलाचा दिवा करायचा असेल तर त्याला अशी ही बाजू नको आहे, तसं गोल पाहिजे. कसा पाहिजे, गोल. त्याच्यात मग तुम्ही तेलला तेल टाकू शकतात. आणि तेलाचा दिवा करायचा असेल तर त्याला दमरूसारखा गोल पाहिजे. आणि त्यानंतर आहे कणकीचा दिवा. हे सगळं माहिती पाहिजे. जसं लक्ष्मीचं आपल्याला माहिती आहे, या गोष्टी माहिती. त्रिपुरी पौर्णिमेला कमीत कमी ना दिवर जागो. काही काही लोक वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी रात्री दिवावर लावावा लागतो महादेवाला, तेही माहिती सांगतो. थोडंसं आपण 2 मिनिटं भजन करू, कारण जास्त जड जाईल ऐकण्यामध्ये. आणि म्हणून सर्वांनी श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण. नारायण वासुदेवा श्री कृष्ण.
पार्वतीचं आणि भगवान शंकरचं पूजन करायचं असतं. कोणाचं पूजन कोणाचं करायचं असतो भाऊ? पार्वतीचं. मंदिरातल्या तिकडं नका भाऊ, पार्वतीचं पूजन भगवान शंकराचं पूजन करायचं. एकदा लक्ष्मीला काय झालं काय नाही, त्याने भगवान विष्णूला सांगितलं का, देवा अहो तुमची लोक नारायण 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 करतात, पण तुमच्यात काय, माझ्यात जे आहे कधी कधी होतं, तुमच्यात काय, तुम्हाला नाही म्हणत राहिलो. नारायणाला बोलती लक्ष्मी, लक्षात घ्या, लक्ष द्या, खूप लक्ष द्या. अहो मी जर घरात गेले तरच घर भरून राहत ना, मी नसते तर काय उपयोग आहे. तुला आवन करता भगवान विष्णू लढलं, तू अर्धवटी, तू अपूर्ण आहे. म्हणे मी अपूर्ण आहे? हा म्हणे लक्ष्मी तू अपूर्ण आहे. म्हणून पूर्ण तुला राग आला, सरस्वतीकडे गेले. अगं म्हणे माझ्या पतिदेवानं माझ्या नारायणानं मला अपूर्ण ठरवलेलं आहे, मी पूर्ण कधी होशील. म्हणून ती पार्वतीकडे गेली. भगवान शंकरानं पाहिलं की आता लक्ष्मीचा अपमान नारायणानेच केलेला आहे, आणि कधी अपमान झाला तर मनावरनं घेतलं पाहिजे, पण तिनेच मनावर घेतलं. कोणी? लक्ष्मीने. पार भांडण सरस्वतीकडे गेलं, सरस्वतीचं भांडण कोणाकडे आलं? पार्वतीकडे आलं. आता पार्वतीनं सांगितलं की खरंच तू अपूर्ण आहेस, तुला पूर्ण व्हायचं असेल तर तिने स्वतःच्या मांडीवरचा गणपती उचलला आणि लक्ष्मीच्या मांडीवर ठेवला. आता तू पूर्ण झाली लक्षात, कारण लक्ष्मीला संतान नाही, ती अपूर्ण आहे. आणि तिला पूर्ण करण्यासाठी गणपती बाप्पा म्हणून ज्यावेळेस दिवाळीच्या दिवशी पूजन केलं जातं ना, तर भगवान गणपतीचं आणि लक्ष्मीचं संगत पूजन केलं जातं. त्याचं कारण रूप गणेश असं वाटत असेल की आपण अखंड सौभाग्यवती राहू, याच्यासाठी काय करायचं? 32 पौर्णिमा करायच्या. किती करायच्या? लक्षात राहू द्या. आणि कुठून सुरुवात करायच्या? चैत्र पौर्णिमापासून सुरुवात करायची. किती? प्रत्येका जर आपल्या घरात सुख शांती आनंद नांदावा आणि आपण अखंड सौभाग्यवती आपल्या घरात कायम लक्ष्मी राहावी, तर ह्या पौर्णिमा त्याच्यासाठी सुरू केल्या की बाबा नो चिचुंडी जर मध्ये पौर्णिमा राहिली तर चिचुंडीचे बंगले बंगर बंगले गाड्यार गाड्या घर आनंद पावलानं यावं असं वाटत असेल, नाहीतर मी पौर्णिमेचं नामशेचं कधीच प्रवचन करत नाही, खरंच करत नाही. आमुष्याला तर कधीच नाही, पण पौर्णिमेला कधी जायचं काही कामच नाही. हां लोक म्हणते काय आमुष पौर्णिमेला आले नाही नदी, त्याच्यामुळे पण नको या ठिकाणी पौर्णिमेला यायला सुरुवात केली, कारण याच्यात पौर्णिमा ज्या बाबाकडे एक लेकरू आलं असं इथून उड इकडं केसवर तिकडं आईला त्रास दे, इकडून पातळवर तिकडून पदरवर. बाबाजीने सांगितलं का ग आई म्हणे काय म्हणे काय पौर्णिमा बिर्णिमेच काय म्हणे दांडी पौर्णिमेच. बाबाजीकडे आलं होतं याच्यात काय खोटं नाही तुम्हाला काय, म्हणजे बाबाजीने सांगितलं काय पौर म्हणजे लक्षात घ्या, पौर्णिमेचा काही कोणी कार्यक्रम करत नाही, पण
मी तुमच्यासाठी येतो चिचुंडीला. ह्या पौर्णिमा करा, किती करा? 32 करा. किती करा? तुम्ही म्हणाल प्रदर्शन करा, पौर्णिमा करा, चतुर्थी करा, आम्हीच करा, बाकीच्यानी लक्षात राहू. दुसरा निरंजनी, तिसरा फक्त गोल, अशी अशा टोकाचा कधी दिवा घ्यायचा? आजपासून नाही घ्यायचा. कसा घ्यायचा? घ्यायचा तर गोल, नंतर निरंजन लावायची तर तुपाच्या ह्याच्यात, तेलाचं लावायचं असेल तर गोल, त्याला असं नको. त्याच्यानंतर काय सांगितलं? कणकीचा बनायचा तरी तो कसा असला पाहिजे? गोल, त्याला तोच नको. आलं लक्षात? या सगळ्या गोष्टी आता राहिला, तुम्ही आता हातात घेतात ना ते अशी आरती ओळी, त्याला काय म्हणतात? कुबेर दिवा. त्याला कोणता म्हणतात? त्याला अशी तोच राहते आणि पाठीमागे दांडी राहते, बरोबर आहे का नाही? अशी दांडी, त्याला म्हणतात कुबेर दिवा. त्या कुबेर दिवा तूप टाका, तेल टाका, परंतु त्याच्यात लक्षात राहते, एक तर दोन तांदळाचे दाणे टाका, एक तर फुलाची पाकळी टाका, एक तर ताळे तीळ टाका, नाहीतर एक तर लवंग टाका, तरच वावळा, नाहीतर वावळायचा परवानगी. कुठं माहिती आम्हाला येतात? बाबा आम्ही दररोज आरती म्हणून थकलं, पण काहीच उपयोग नाही, हे केलं नाही म्हणून उपयोग नाही. लक्षात हे माहिती पाहिजे आपल्याला. ह्या गोष्टी कोणालाच माहिती नाही. गरुड देवा ओवाळताना त्याच्यात का ब्राह्मण दोन दाणे तांदळाचे टाकतात किंवा का फुलाची पाकळी टाकतात वाद पडू नये म्हणून? हे सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. आणि हे जर आपल्याकडून झालं तर आपल्याला तेल जळे, विघ्न टळे. हा, मग आपल्याला कळेल की अरे निस्ता चोरी करण्यासाठी कापड जाळलं तरी कुबेर झाला, आणि वर्षभर देवाला जीवला दिवा लावून फुलवात लावून आमचं काहीच नाही झालं, आमचं सगळं भिजून गेलं. परंतु आमचं हे चुकलं की निरंजने तेल कशात काय, कशात काय ते माहीत नसल्यामुळं त्रिपुरी पौर्णिमेच्या निमित्ताने तुम्हाला ते माहिती केलं. आणि ते जर तुम्ही पाळलं तर निश्चित परमेश्वर सद्गुरु जनार्दन स्वामी तुमच्यावर कृपादृष्टी करतील, घरात लक्ष्मी नांदेल, आणि संत मेळ्यावर तुम्हाला परत काय पाहायला भेटेल हे प्रवचन ऐकायला भेटेल. ही झालेली सेवा सद्गुरूंच्या पवित्र चरणी